सेना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शिव सेना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शिव सेना जिंदाबाद। पीएनबी कर्मचारी सेनेचा यस हो, पीएनबी कर्मचारी सेनेचा यस हो, पीएनबी कर्मचारी सेनेचा यस हो। बोल मजूर है, अल्लाह बोल, गवर्नमेंट पे बोल, एक गवर्नमेंट पे अल्लाह बोल, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मर्जर फ्रोजर नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। मर्जर फ्रोजर वापस लो, वापस लो, वापस लो। मर्जर फ्रोजर वापस लो, वापस लो, वापस लो। मोदी गवर्नमेंट हाय 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 हाय। अरे मोदी गवर्नमेंट हाय 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 हाय। बैंक का पैसा जाम करेंगे, जाम करेंगे, जाम करेंगे। बैंक का पैसा जाम करेंगे, जाम करेंगे, जाम करेंगे। कौन करेंगे? हम करेंगे। कौन करेंगे? हम करेंगे। आज आपला बँकेचा संप होता, कशासाठी काय, कशासाठी केला आपण संप आणि काय मागण्या आहेत आपल्या? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रायव्हेटायझेशनच्या विरुद्ध बँकांनी हा संप पुकारलेला आहे। ज्या नॅशनलाईज बँक्स आहेत आता, राष्ट्रीयकृत बँका, त्या प्रायव्हेट करण्याचा घाट या गव्हर्नमेंटने घातलेला आहे आणि त्याच्या विरोधात बँकांमधल्या सर्व युनियन्स एकत्र येऊन, युनायटेड फोरमच्या अंडर एकत्र येऊन आम्ही हा 2 दिवसाचा लाक्षणिक संप केलेला आहे। आणि याच्या पुढे देखील जर गव्हर्नमेंट मानलं नाही तर एक UFBDची मीटिंग घेऊन याच्या पुढे काय करायचं याच्यावर आम्ही ठरवणार आहोत। याच्यामध्ये काय नेमकं मागण्या आहेत किंवा कशा प्रकारे करणार, कस काय झालंय म्हणून तुम्ही संप करायला बसले होते? प्रायव्हेटायझेशनचे सगळ्यांना जे जो धोका आहे आज नॅशनलाईज बँकांच्या प्रायव्हेटायझेशनमुळे, बेसिकली कॉमन मॅन म्हणजे आम्ही जे सामान्य लोकांना सर्व्हिस देत होतो, प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर त्यांना ती सर्व्हिस मिळणार नाही आहे। गावोगावी खेडोपाडी ज्या नॅशनलाईज बँकांच्या ब्रांचेस उघडलेल्या आहेत की तिथल्या लोकांना, शेतकऱ्यांना, गरिबांना आम्ही जी सर्व्हिस देतो आहे ती या प्रायव्हेट बँक तिथे जाऊन देणार नाही आहेत। आणि म्हणून जो आज उद्योग प्रायव्हेट बँक जेव्हा डबघाईला येतात तेव्हा राष्ट्रीयकृत बँका त्यांना मदत करतात, तर उद्या या प्रायव्हेटच झाल्या तर यांना जर लॉसमध्ये गेल्यानंतर काय करणार, म्हणजे उद्या एम्प्लॉयमेंटचा देखील प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जी सामान्य लोकांना सर्व्हिस देतो आहे ती देखील मिळणार नाही। आणि म्हणजे आजच सुरुवात केली तर तुमच्या संपामध्ये किती जण, म्हणजे सगळे तुमच्या बँकेचे युनियन सामील झाली, तर तुम्ही तुमच्या मागण्या सांगितल्या आहेत की तुम्हाला कोणी निवेदन वगैरे दिले, तुम्ही कोणाला निवेदन दिलेलं आहे सरकारला आणि एक कॉन्सिलिएशन मीटिंग देखील झालेली आहे, पण मागण्या काही मान्य झालेल्या नाहीत। प्रायव्हेटायझेशनला ते पुढे जाणारच आहेत आणि म्हणून आम्ही हा विरोध केलेला आहे। बँकांमधल्या सर्व युनियन्स त्यांनी हा संप पुकारला आणि देशभर सगळीकडे नॅशनलाइज बँक बंद आहे। अशाच प्रकारे राहणार की कशा प्रकारे दिशा राहणार पुढची? पुढची दिशा आता युनायटेड फोरम ठरवेल, गव्हर्नमेंटचा आता काय याच्यावर रिस्पॉन्स आहे ते बघणार आणि त्यानंतर युनायटेड फोरम आमचे सर्व युनियन्स एकत्र येऊन पुढचा निर्णय घेतील। म्हणजे तुम्हाला आणखी आश्वासन दिले गेलं नाही आहे की हे नाही जाणार म्हणून, असं काही दिलेलं नाही आहे? कुठलंही आश्वासन सरकारतर्फे नाही आहे आणि आता याच्यामध्ये सामान्य लोकांनी देखील उडी घेतली पाहिजे, कारण ही फाईट फक्त आमच्या कर्मचाऱ्यांची नाही आहे तर ती सामान्य लोकांसाठी पण फाईट आहे, तर त्यांनी देखील आता या विरोधामध्ये उडी घेतली। कशा प्रकारे तुम्ही सामान्य लोकांना पण कळवू शकाल किंवा त्यांनी याच्यामध्ये येण्यासाठी? आम्ही वेगवेगळ्या माध्यमांमधून सामान्य लोकांपर्यंत जातो आहोत। आज देखील आम्ही स्टेशनला वगैरे CST स्टेशनला पॅम्पलेट्स वाटली, लोकांना आम्ही हे सगळी माहिती करून देतो आहे की प्रायव्हेटायझेशनमुळे काय काय होणार आहे। आज ज्या प्रकारे ही सर्व्हिस आम्ही एवढ्या स्वस्तात देतो आहे ना, हेच प्रायव्हेट बँक्स प्रत्येक वेळेला सर्व्हिस चार्जेस लावून मिनिमम बॅलन्सचा जो आहे सामान्य माणसावर येणार, ह्या सर्वांच्या विरोधात आम्ही उभे आहोत आणि म्हणून सामान्य लोकांसाठी असलेली फाईट ही त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवायची आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून, तुमची माध्यम आहे त्या माध्यमातून आम्हाला तिकडे पोचायचं आहे। काय माझं नाव प्रदीप केशव दळवी, महाराष्ट्र फेडरेशनला ट्रेझरर म्हणून बघतो। सर कशा प्रकारे आंदोलन करण्यात आलं, काय मागण्या आहेत आपल्या? मागण्याचं तर आम्ही पत्रक आहे ते पत्रक सर्व ठिकाणी आम्ही दिलेलं आहे,
बँकेच्या सर्व ठिकाणी आणि गव्हर्नमेंटकडे पण दिलेलं आहे पत्रक. आणि जवळजवळ देशभरातून 10 लाखाच्या वरती ऑफिसर्स आणि सर्व कर्मचारी मिळून 10 लाखाच्या वरती आम्ही संपात उतरलो. युनायटेड फोरम म्हणून 9 युनियन एकत्र आहेत. यावेळेला 10 महाराष्ट्रापुरती जर मला बोलायला झालं तर हे आपली शिवसेनेची जी एक युनियन आहे भारतीय कामगार सेना म्हणून, बँक कर्मचारी सेना म्हणून, ते देखील यावेळेला संपात उतरले आणि त्यांनी पुन्हा त्यामुळे संपूर्ण बँकाचं जे कामकाज आहे ते ठप्प झालेलं आहे. सर कशा प्रकारे आपण करणार मदत आणि कशा प्रकारे ती मदत सामान्य लोकांना करणार होते आणि हे जर सरकारने खाजगीकरण केल्यामुळे नाही होणार हे एकदा सविस्तर सांगू शकता? खाजगी म्हणजे आता ज्या खाजगी बँका आहेत त्या खेडोपाटी जाऊन अकाउंटच ओपन करत नाही आहेत. जे आता गव्हर्नमेंटच्या ज्या सर्व संपूर्ण स्कीम आहेत त्या आम्ही फक्त सरकारी बँका आहेत त्याच फक्त आम्ही ओपन करतो. आता जर तुम्ही ICICI बँक घ्या, HDFC घ्या, ह्या कुठेच खेड्यापाड्यात नाही आहेत. आणि खेड्यापाडी जरी असले तरी त्यांच्याकडे 5000 रुपये मिनिमम बॅलन्स द्यावा लागतो. बॅलन्स हे आपल्या कॉमन मनुष्याला ते शक्य जाऊनार नाही आहे. आणि तरी 5000 खाली बॅलन्स गेला की ते चार्जेस चालू करणार, ते जो कॉमन माणसाला येणार. ही जी सेवा आम्ही आता देतो सरकारी बँका म्हणून गव्हर्नमेंटच्या बँका म्हणून त्या पण देणार नाहीत. आणि ह्या गव्हर्नमेंटच्या बँका जे कोणाचे जे ज्यांनी कर्ज बुडवी आहेत त्या लोकांना जी लायसन्स देऊन त्या लोकांना जे प्रायव्हेट बँका आता विकत आहेत. सर कशा प्रकारे सामान्य लोकांसाठी आपण सेवा देत होते आणि ती सेवा तुम्हाला आता खाजगीकरण झाल्यामुळे देता येणार नाही, त्या सेवा कोणत्या आहेत त्या सांगा. कुठली पण जनधन योजना गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम होत्या आणि त्या स्कीमचे येणारे पैसे आहेत ते आम्ही आमच्या संपूर्ण सरकारी बँका आहेत, नॅशनलाईज बँका आहेत, त्या बँकांमध्ये येत होती. कुठल्याही ICICI म्हणा, HDFC म्हणा, येस बँक म्हणा, या कुठल्याही बँकांमध्ये ते जात नव्हतं. हे खेडोपाटी त्यांची जी आहे ते त्यांना मिळणारी बेनिफिट पण सगळी बंद होतील आणि हे मिळणार नाही सामान्य सर्वसामान्य माणसाला ते येणार. आता हे संप किती दिवस चालणार आहे आणखी? हा 15 आणि 16 संप आहे, 2 दिवसाचा पुकारला. तो 2 दिवस संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये तो पूर्ण पाळला जाईल. आणि युनायटेड फोरम पुन्हा आता हे रिव्ह्यू घेईल की गव्हर्नमेंटचं काय मत आहे, गव्हर्नमेंटचं काय ॲक्शन आहे आणि त्याला पुढची ॲक्शन होईल. कदाचित इंडिपेंडन्स स्ट्राईक किंवा काय वेगवेगळ्या पद्धतीने दिल्लीला देखील कदाचित धरणं धरली जातील किंवा पार्लमेंटवरती. आणि हा संप असा किती दिवस चालणार किंवा मागण्या पूर्ण नाही झाल्या तर? 2 दिवस आताचा संप आहे, 15 आणि 16 तर 2 दिवस आहे, पुढचा तर अजून ठरली नाही दिशा. अच्छा ठीक आहे, तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही इथून पुढे तीव्रतेने पण आंदोलन करू शकता. ओके ठीक आहे सर, थँक्यू.